चला तर मग आज बघूया नवरा बायकोचे नाते कसे असते। क्रमांक एक। सर्वप्रथम नवरा आणि बायकोचे नाते हे जगातील पवित्र नाते मानले जाते आणि या नात्यांमध्ये जेवढे प्रेम असेल तेवढे हे नाते घट्ट होत असते आणि नवरा बायकोचं नातं जेवढं घट्ट असेल जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढा ते दीर्घकाळासाठी अतिशय चांगलं चालत असत। नवरा बायकोने एकमेकांचा आदर केला पाहिजे, एकमेकांची रिस्पेक्ट केली पाहिजे, एकमेकांना प्रेम केलं पाहिजे, एकमेकांना प्रेम दिलं पाहिजे, एकमेकांच्या सानिध्यामध्ये आनंदाने राहिले पाहिजे, एकमेकांना एकदम पवित्र मानलं पाहिजे, एकमेकांना एक समान हक्क दिला पाहिजे, प्रत्येकाला समान हक्क हा भेटलाच पाहिजे। क्रमांक दोन। नवरा बायकोच्या नात्यात संवाद झाला पाहिजे आणि तो संवाद सतत प्रेमाचा असला पाहिजे। जर तुमच्या नात्यामध्ये प्रेमाचा संवाद होत असेल तर हे तुमचं नातं दीर्घकाळासाठी टिकणारं नातं असतं आणि जे नातं दीर्घकाळासाठी टिकतं ते आयुष्यात आपल्याला आनंदी करत असतं। आणि जर प्रेमाने तुम्ही संवाद करत नसाल किंवा असाल तर तुम्हाला कोणताच नात्यामध्ये अडथळा येत नाही, नाते पुढे घेऊन जाण्यामध्ये तुम्हाला कोणत्याच अडचणी येत नाहीत, कुठलेच प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागत नाहीत। छोट्या मोठ्या निर्णयामध्ये पतीने आपल्या पत्नीचा सल्ला हा नेहमी घेतला पाहिजे आणि पत्नीने देखील आपल्या पतीचा सल्ला हा घेतलाच पाहिजे। पत्नीचं तर सर्वात महत्वाचं काम असेल की आपल्या पतीला विचारल्याशिवाय कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीत। क्रमांक तीन। सर्वात महत्वाचं म्हणजे की प्रत्येक संकटाच्या वेळी बायकोची किंवा नवऱ्याची ओळख ही आपल्याला स्पष्ट होत असते। संकटकाळी मदत होत असेल तर तो माणूस नक्की चांगला असणार आहे। ज्यावेळी तुम्ही एकटे असताना आणि तुमच्यावर संकट येतात त्यावेळी जी लोक तुमच्या सोबत असतात तीच तुमची खरी लोक असतात। म्हणून ज्यावेळी बायकोवर संकट येतं त्यावेळेला तिचा नवरा हा तिच्या सोबत असलाच पाहिजे, तो तिच्या सोबतच असला पाहिजे प्रत्येक संकटाला मात देण्यासाठी। आणि जर त्याने त्या ठिकाणी तिची साथ सोडली तर तो कधीच तिचा नव्हता असं म्हटलं जातं। आणि ज्यावेळी नवऱ्यावर काही अडचण येते किंवा संकट येतात त्यावेळी त्याच्या बायकोने त्याच्या सोबत ठामपणे उभं राहिलं पाहिजे, त्यावेळीच ते नातं पवित्र नातं, प्रेमाचं नातं आणि सदैव आनंदी नातं मानलं जात। लक्षात ठेवा, कधीही तुमच्या दोघांमध्ये कधीही कोणतेही संकट आले, कोणत्याही अडचणी आल्या तरी एकमेकांची साथ ही कधी सोडायची नाही। तुम्ही ज्या ठिकाणी ज्या वेळेला एकमेकांची साथ सोडाल त्यावेळेला तुमच्या त्या नात्यामधून विश्वास हा उडालेला असणार आहे आणि तुमचं ते नातं कायमस्वरूपी तुटलेलं असणार आहे। क्रमांक चार। कोणतेही संकट असो जर एकत्र नवरा बायको त्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार असतील तर त्या संकटाची तुमच्या समोर यायची किंवा तुमच्या समोर येऊन उभं राहायची हिम्मत हे होणार नाही, हेही लक्षात घ्या। त्यासाठी तुम्ही एकमेकांच्या सोबत असणं अतिशय गरजेचं आहे। क्रमांक पाच। म्हणून एकमेकांशी प्रेम करत राहा, एकमेकांसोबत आनंदाने राहा, एकमेकांच्या आरोग्याची काळजी करा, एकमेकांना समान हक्क द्या आणि एकमेकांसोबत वेळ घालवा। तर प्रेक्षकांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.